प्रथमदर्शीचा आरोप कोण करतो आहे आणि आरोप करणारा कोणावर आरोप करतो आहे हे देखील मीडियाने लक्षात घेतलं पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुकण्यासारखं आहे. मी नवाब मलिकांची पत्रकार परिषद संता संता एक ट्विट केलं होतं, ज्या ट्विटमध्ये मी म्हटलं आहे की फुसका बार निघाला पोपट उडाला. नवाब मलिकांकडे दुसरे कुठलेही देवेंद्रजींवरती आरोप करण्यासारखे आरोप नाहीत. आणि ज्या गुंडांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणतायत नवाब मलिकजी, त्या नवाब मलिकांना मी विचारू इच्छितो की त्या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती टक्के हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि आरोप करणारा नवाब मलिक हा स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबईच्या चिंधड्या उडवल्या, मुंबईमध्ये रक्तपात केला, त्या सलीम पटेलशी आणि त्या खानशी व्यवहार करणारा हे नवाब मलिक, ह्या नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांसारख्या चारित्र्यवान माणसावरती आरोप करावं हे महाराष्ट्राला मान्य नाही. हे महाराष्ट्रासाठी हास्यास्पद आहे, याचा आम्ही निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्रात नवाब मलिकांचा आम्ही निषेध करणार आहोत. मुंबईमध्ये जागोजागी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि नवाब मलिकांनी अशा प्रकारे आरोप करणं म्हणजे मला वाटतं की त्यांना वेड लागल्यासारखं आहे. अनिल देशमुखांची केस दडपण्यासाठी किंबहुना ईडीचे आणि इन्कम टॅक्सचे छापे ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या राष्ट्रवादींच्या नेत्यांवरती, काँग्रेसच्या नेत्यांवरती होत आहेत, त्याची दिशाभूल करण्यासाठी सातत्याने नवाब मलिक आर्यन खान प्रकरणावर दिशाभूल करण्याचं काम करतो आहे. माननीय मोहित भारतीयजी म्हणजे पूर्वीचे मोहित कंबोजी यांनी देखील या माध्यमातून के पी गोसावी असेल, प्रभाकर सैल असेल, किंबहुना इतर जे गुन्हेगार जे पकडले गेले आहेत त्यांचे संबंध नवाब मलिकांपर्यंत कसे पोचतात हे देखील ह्यापूर्वी दाखवून दिलं आहे. कोर्टाने देखील नवाब मलिकांवरती ताशेरे ओढून ट्विटरच्या माध्यमातून उत्तर न देता कोर्टासमोर येऊन उत्तर द्यावं असं कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे नवाब मलिकांची नैतिकता आता संपलेली आहे. लोकांची दिशाभूल करणं नवाब मलिकांनी बंद करावं आणि जनता देखील आता शून्य झाली आहे. मी पत्रकारांना देखील विनंती करणार आहे की नवाब मलिकांसारख्या एखाद्या गैरजिम्मेदार माणसाचा पत्रकार परिषद देखील त्यांनी कव्हर करू नये ही मी त्यांना विनंती करणार आहे.